मांद्याचे डाळिंब जगाच्या बाजारात घेऊन जाणारा अवलिया। मांदेशी मातीतली माणसं पराकोटीची जिगरबाज, कर्तृत्ववान, हिम्मत, बहादूर आहेत, पण निसर्गाने त्यांच्या कपाळी दुष्काळाचा शाप करून ठेवलाय। दुष्काळातही न डगमगता परिस्थितीवर मात करत शेतात कष्टाचे खत, रक्ताचे पाणी घालून डाळिंबांच्या बोराच्या बागा फुलवणारी ही माणसं फार चिवट कुसळ असलेल्या माळरानात या लोकांनी शेती मनाला भुरळ पडेल अशी फुलवली आहे। डाळिंब म्हटलं की सांगोला अटपाळी भाग डोळ्यासमोर उभा राहतो। याच मांदेशी मातीतल्या एका अस्सल हिऱ्याने आटपाडी सांगोला भागातील डाळिंबांना जगाच्या बाजारपेठेत नेलं। देशातल्या अनेक राज्यात इथली डाळिंब नेलीच, पण युरोपातल्या या लोकांनाही डाळिंबाची गोडी लावली। वयाच्या 12व्या वर्षी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्त्यावर फळं विकण्याचा व्यवसाय सुरू केलेल्या या अवलियानं आज करलो दुनिया मुठ्ठी में असं म्हणत भारतातच नव्हे तर जगाच्या बाजारपेठेत माणदेशी डाळिंब पोहोचवले आहे। सांगोला तालुक्यातील कोळा या गावच्या किरण उर्फ केरप्पा महादेव पांढरे असे या उलियाचं नाव आहे। स्वभावाने अतिशय शांत, अंगी कमालीची नम्रता, कष्टाची जाण, समोरचा माणूस कसलाही असला तरी त्याच्या माणूसपणाबद्दल नितांत आदर असणारा हा माणूस समोरच्याला अरे तुरेही करताना क्वचित सापडेल। कोळ्याच्या या सुपुत्राने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। वडिलांचा आधार लहानपणीच हरवला। आईनं 2002 साली छोट्या किरणला सोबत घेतलं आणि पोटाची खळगी भरण्यासाठी सांगली गाठलं। तेव्हा किरण सांगलीत गेल्यावर आईने फळ मार्केटला भाजीपाला विकाय सुरुवात केली। कुणाचाच आधार नव्हता, पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नव्हता। खेळायच्या व शिकायच्या वयात किरण पांढरे यांना कामाला जावं लागलं। त्यांनी एका गॅरेजमध्ये काम चालू केलं, तिथेही काही दिवस काढले, पण ताळमेळ लागत नव्हता, अखेर ते काम सोडले। वांडलेसवाडी येथे एका हॉटेलमध्ये काम बघितले। ते काम आईला पसंत पडत नव्हते, कारण त्या हॉटेलमध्ये दारू विक्री केली जात होती। आईला आपला मुलगा बिघडेल याची भीती होती। आईने ते काम सोडायला लावले आणि फळ मार्केटला फळ विक्रीचा व्यवसाय चालू करण्यास सांगितलं। किरण पांढरे यांनी फळ विक्री सुरू केली। परिस्थिती साथ देत नव्हती, कष्ट करणे चालूच होते, पण हाताला यश नव्हतं। इथेही नुकसान वाट्याला आले। इस्लामपूरला डाळिंब विक्रीला गेल्यावर तेथे डाळिंबाची पाटीच चोरीला गेली। आता काय करायचं? अंगावर 700 रुपयाचं कर्ज होतं। एका डाळिंबाची पाटी 15 रुपयाला होती। डोळ्यात पाणी तरले, डाळिंबाची पाटी चोरीला गेली। आता टेम्पो भाडे कशाने द्यायचे हा प्रश्न मनात आला आणि किरण पांढरे रडू लागले। टेम्पो कोळेगावच्याच शंकर सीताराम सरगर यांचा होता। किरण पांढरे ज्या माणसाला आपला गुरु मानतात त्या शंकर सीताराम सरगर यांनी भाडे घेतले नाही। त्यांनी किरण यांना धीर दिला, तू स्वतः विक्री करायचं काम बंद कर आणि माझ्याकडे कामाला ये असं सांगितलं। सोबतच्या काही मित्रांनी तसे सुचवले। अखेर किरण पांढरे यांनी स्वतःचा स्टॉल बंद केला आणि शंकर सरगर यांच्याकडे महिना 500 रुपये प्रमाणे काम चालू केलं। आसपासच्या गावात जाऊन आठवडी बाजारात डाळिंब विकण्याचं काम होतं। एकदा पेठ वडगावला मालक शंकर सरगर यांच्यासोबत किरण पांढरे डाळिंब विक्रीला निघाले असता वाटेत जेवायला थांबले। जेवायला हॉटेलवर गेले। तिथे गेल्यावर किरण पांढरे यांनी थम्सअपची बाटली मागवली। मालक शंकर सरगर यांना राग आला। त्याने कानाखाली लगवत किरण पांढरे यांना विचारले, तुला पगार किती आहे? यावर 500 असं त्यांनी उत्तर दिलं। महिन्याला 500 पगार आहे तर दिवसाला किती असा पुन्हा प्रश्न केला। दिवसाचा हिशोब केला तर एका दिवसाला 17 रुपये पगार त्यांना पडत होता। पण या पगाराचा कानफडात मारण्याची संबंध किरण यांच्या लक्षात येत नव्हता। मालकाने का मारले हा विचार करत असताना शंकर सरगर म्हणाले, वेड्या, तुला दिवसाला पगार 17 रुपये आणि तू एका दिवसात 12 रुपयाची थम्सअपची बाटली पिलास तर कसं व्हायचं? तुझा इन्कम किती, तू खर्च किती करतोस याचा विचार कर आणि मग खर्च कर, तरच आयुष्यात प्रगती करशील असा लाख मोलाचा सल्ला त्यांनी दिला। किरण पांढरे यांना मालकाचे म्हणणे पटले। मालकाने मारलेल्या फटक्याने किरण पांढरे यांना आयुष्यात यशाचा रस्ता सापडला। कालांतराने त्यांनी फळ विक्रीचा व्यवसाय बंद करत इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय सुरू केला।
स्वतःचा फळ विक्रीचा व्यवसाय किरण पांढरे यांच्याकडे सोपवला. किरण पांढरे यांनी स्वतःच्या कष्टाच्या जोरावर त्या पायवाटेचा राजमार्ग तयार केला. भारतात भारताबाहेरही किरण पांढरे यांनी डाळिंब पोहोचवले. 2011-12 सांगली सोडून ते पुन्हा कोळ्याला म्हणजे आपल्या मूळ गावी परत आले. गावाकडची डाळिंब खरीद करून ती सांगलीच्या बाजारात होलसेल विक्री करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांकडून उकललेली डाळिंब खरेदी करायची व ती होलसेल दराने विकायला सुरू केली. यात त्यांना चांगले यश येत होते. पुढे त्यांनी सांगोला आटपाडी भागासोबतच कर्नाटक नाशिक या भागातील डाळिंब खरेदी करत राज्याबाहेर विकायला सुरुवात केली. डाळिंब पाहिले की पिकअप भरून नांदेडच्या बाजारात पाठवले. तिथून व्यवसायात चांगलाच जम बसला. किरण पांढरे यांनी मेहनतीच्या जोरावर दिवस बदलवले होते. शंकर आलदार, बीरा आलदार व अनिल आलदार यांनीही किरण पांढरे यांना चांगले मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच त्यांना राज्याबाहेर डाळिंब विकता आले. त्यांना व्यवसायात भागीदार म्हणून सोबत घेणे किरण पांढरे यांची घोडदौड चालू होती. राज्याबाहेर डाळिंब पाठवली होती पण ती युरोपात पाठवण्याचा विचार करत एक्सपोर्ट करण्यासाठी धडपड सुरू केली. आटपाडी सांगोलाच्या दुष्काळी भागातील डाळिंब युरोपच्या बाजारपेठेत पोहोचवली होती. 2017-18 पर्यंत मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला. त्यानंतर शेती भाड्याने घेऊन करण्यास सुरुवात केली. यात प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेल्या अण्णासाहेब गडदे यांना सोबत घेऊन 40 एकर डाळिंबाची लागवड केली. डाळिंब शेतीचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. डाळिंब शेतीने किरण पांढरे यांना हात दिला. मी ॲडव्होकेट दयाप्पा आलदर कोळे 6 तारखेला म्हणजे आज युवक नेते आमचे मित्र किरणभाऊ पांढरे यांचा जन्मदिवस, त्यानिमित्तानं त्यांच्याविषयी थोडंसं आपल्याकडे नमूद करावं असं मला वाटतं. कोळ्यासारख्या दुष्काळी भागामध्ये एका सामान्य म्हणण्यापेक्षा अतिसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला हा मुलगा घरची परिस्थिती अडचणीची असल्यामुळे शिक्षण अर्ध्यावरतीच सोडून सांगलीसारख्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये जाऊन मार्केटमधून कमी किमतीची उरलेस उरलेली डाळिंब, चिक्कू, सीताफळ अशा प्रकारची फळं घेऊन आसपासच्या बाजारपेठेमध्ये जाऊन फिरून विक्री करणारा हा मुलगा भविष्यात शेतकऱ्यांकडून डायरेक्ट डाळिंबाची, फळांची, द्राक्षांची खरेदी करून तो राज्याबरोबरच परदेशात पाठवण्याचा त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि त्यातूनच त्यांनी या त्यांच्या जीवनामध्ये इतका मोठा मित्रगण तयार केला की तो मित्रगण राज्यभर त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण त्यांचा स्वभाव सुस्वभावी, मन मिळावू, प्रामाणिक आणि दिलेला शब्द पाळणे ह्यावरती त्यांचा भर असतो आणि दिलेल्या वेळेत ते त्यांचं काम पूर्ण करतात. त्यांनी मित्रांबरोबरच नातेवाईक, पैपाहुणे, राजकीय व इतर व्यवसायातल्या अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचे संबंध आहेत, ते त्यांनी जपलेले आहेत प्रामाणिकपणे. मी श्रीमंत भानुदास सरगर कोळा, येणाऱ्या 6 तारखेला आमचे मित्र आदरणीय किरणभाऊ पांढरे यांचा जन्मदिवस आहे. खरोखर ह्या माणसाविषयी बोलायचं म्हटलं बोलत तितकं कमीच आहे. एक वडिलाचं क्षेत्र हरपल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी सांगली या ठिकाणी दुसऱ्याच्याकडं राहून पोटाची उपजीविका भागवण्यासाठी गेलेला हा व्यक्ती, ह्या व्यक्तीन लोकांचा विश्वास संपादन केला. नुसता विश्वास संपादन केला नाही तर त्यांनी छोट्या मोठ्या बागा घ्यायला आता सुरुवात केली. डाळिंब काश्मीरमध्ये सफरचंद मोठ्या प्रमाणात खरेद करून विष्णू अण्णा फळ मार्केट सांगली या ठिकाणी ते पाठवत होते. राज्यातच नाही तर देशात त्यांनी माल पाठवण्याचं काम केलं. अशा ह्या किरण भाऊंना
यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर खूप कमी आहे. यांचं मित्रमंडळी महाराष्ट्रभर आहेत. सांगोला या ठिकाणी समर्थ डेव्हलपर्स या नावाने माध्यमातून 65 एकर येणे करून आज त्यांचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे. राज्यातला एवढा मोठा पहिलाच प्रोजेक्ट आहे एवढंच मी सांगू शकतो. आणि यांची इथून पुढेही अशीच प्रगती होत जावो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. एकेकाळी पोट भरण्यासाठी सांगलीच्या डिग्रजहून ओला चारा विकत आणून जुनोणीत विकायला बसणाऱ्या गॅरेजला काम करणाऱ्या हॉटेलवर वेटरचे काम करणाऱ्या किरण पांढरे यांना यशाने मिठी मारली होती. त्यांच्या कष्टाचं चीज झालं होतं. 2009 लग्न केले. तिथून संसाराची व व्यवसायाची गाडी सुसाट होती. कोळ्यात 2 एकर शेती घेऊन तिचे प्लॉट पाडले. त्यात चांगले यश मिळाले. पुण्यात याच अनुभवाच्या जोरावर सांगोल्यात प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला. आज किरण पांढरे यांचे एने केलेले 100 एकराचं प्लॉटिंग सांगोल्यात आहे. प्रचंड कष्टाच्या जोरावर परिस्थितीवर गरिबीवर मात करणारे किरण पांढरे आजही तसेच आहेत जसे गॅरेजवर काम करताना होते. दिवस बदललेत पण त्यांचा स्वभाव बदलला नाही. तीच नम्रता, तीच सभ्यता, तो संयम त्यांच्यात आहे. 2002 ते 2008 पर्यंत परिस्थितीमुळे पायात चप्पलही घालायला मिळाले. 500 रुपये घरवाडे परवडत नाही म्हणून 150 रुपयाच्या लाकडी फाळ्या ठोकलेल्या घरात राहणाऱ्या किरण पांढरेंनी मिळवलेले यश खूप प्रेरणादायी आहे. एकेकाळी लाकडी फळ्यांच्या घरात राहणारा हा माणूस आज 100 एकराचा मालक आहे. त्यांची प्रगती थक्क करणारी आहे. कामावर कमालीची निष्ठा असणारा हा माणूस प्रथम व्यवसायाला प्राधान्य देतो. काम आहे तर आपण आहे. कामामुळेच आपल्याला मान सन्मान आहे. नाहीतर आपल्याला कोण विचारतो असा विचार व्यक्त करणारा हा अस्सल माणदेशी माणूस आहे. कष्टाच्या व प्रामाणिकपणाच्या जोरावर गरिबीवर मात कशी करावी, गरिबीचा अंधार कसा भेदावा याचा कवडसा नव्हे तर लख तेजस्वी किरण म्हणजेच किरण पांढरे आहेत.